महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईच्या मंत्रालय परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे न्याय मागण्याकरिता आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर मांडली. भाजप अनेक वर्ष सविस्तर या गोष्टी सांगतात, ह्याची पोल खोल सातत्याने माननीय नवाबभाई करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना धमकी देण्याचं काम सातत्याने भाजपचे अनेक नेते अनेक दिवस करत राहिले. जेव्हा माननीय मलिक साहेब त्यांचं ऐकत नाहीत असं म्हणलं किंवा त्या धमक्यांना त्यांनी काही फार त्यांना भीती वाटली नाही, त्याच्यानंतर हे त्यांच्यावरचे खोटे आरोप त्यांनी सुरू केलेले आहे. बघा, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाही, त्याच्यामुळे विरोधकांनी काय बोलावं हे विरोधकांनी ठरायचं, त्याचा आम्ही मान सन्मान करतो. विरोधांनी विरोध करत राहावा आणि आम्ही सर्वसामान्य जनतेची सेवा माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळालेली आहे. कोरोना काळामध्येही माननीय उद्धवजींच्या नेतृत्वात मुंबईमध्ये देशात सगळ्यात चांगलं काम झालंय हे मी म्हणत नाहीये, कोर्टांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही केलेलं, महाविकास आघाडीने केलेलं अतिशय उत्तम काम हीच आमची एक छोटीशी सेवा या महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आम्ही याच्यासाठी सेवेसाठी सत्तेत आलेलो आहोत, बाकी आम्हाला हे बाकीचे उद्योग आधार आम्हाला वेळ